आर यू फीलिंग? कडक विषय खोल भाऊ, किती दिवसाचं असं म्हणजे स्वप्न होतं आपलं. थँक यू गॉड, गॉड इज ग्रेट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. तर चला आता आमची फर्स्ट लॉंग ड्राईव्ह जी आहे ती स्टार्ट झाली आहे. आणि गाडीत घेतल्यापासून सेकंड टाइम बसली. गाडी जेव्हापासून घेतली मी फक्त घेतली, घरी ठेवली आणि त्याच्यानंतर मी आता जस्ट गाडीत बसली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे लॉंग ड्राईव्हला. माहिती नाही कुठे चाललोय काय, बट चला. बट आपण पहिले गेलोय त्या रूटला टू व्हीलरने. असं आम्ही स्पॉट काहीच फिक्स नाही केलंय, फक्त बाय रोड जाऊ. आणि मला मेन म्हणजे गाडीची पण टेस्टिंग करायची थोडीशी, की गाडीमध्ये फीचर्स जे आहे जसं क्रूज कंट्रोल आणि या सगळ्या गोष्टी, तर म्हटलं ते पण चेक करून होईल आणि मॅडमचं पण फिरणं होईल. महत्वाचं काय होतं माहिती का, जेव्हा शिवानी प्रेग्नेंट झाली आहे कळल्यानंतर ना मॅडम बाहेर निघाल्याच नाहीये, कारण सेफ्टी प्रिकॉशन टू व्हीलरवर जास्त तिला फिरवताना म्हणजे भीती वाटायची. बट ठीक आहे, देवाने आपले साथ दिली, तुमचा आशीर्वाद आहे. आपण गाडी घेऊन मॅडमला मस्त आता फिरायला जाऊ. आणि तिच्या चेहऱ्यावर आज वेगळी स्माईल होती, तशी दरवेळेस असते. कारण की तिला मी बोललो की तुला सरप्राईज, एक मी मस्त चांगल्या राईडला घेऊन जाणार आहे. सो धन्यवाद. कोणाला? मला का तू? देवाला. देवाला. फर्स्ट ब्रेक, पेट्रोल टाकून घेऊ. आम्ही इथे थांबलो आहे पेट्रोल टाकायसाठी. पहिले फुल करून घेऊ आणि मग जिकडे पण जायचंय तिकडे आपण जाऊ शकतो. पाकिट कुठे? मला चंद्रपूर आणि वडनेरचे ते पण गेले आहे. तर येस, खूप घर एकदम, आणि ते सगळे एकाच दिवशी गेले तर घर खूप जास्त खाली खाली झालं होतं. आणि 2 दिवस तर ट्रेनचा मॅटर पण. आणि त्यांच्यासोबत एक किस्सा झाला की जे माझी मम्मी आजी आजोबा आले होते ते जाणार होते मुंबईला, तर त्यांचं जे तिकीट होतं ते होतं 6:30 पण आम्ही दोघांनी ते काही बघितलं नाही आणि आम्हाला वाटलं की इव्हिनिंगचंच आहे तिकीट, तशी पण आम्हीच काढली होती. तर आम्ही इतकं काही लक्ष दिलं नाही. तर ते आम्ही त्यांना सांगितलं की तुमची जी तिकीट आहे ती इव्हिनिंगची 6:00 ट्रेन आहे. तर जयेश गेला त्यांना सोडायला आणि आम्ही आणि जयेश तिथे जाऊन काय बघतो की ट्रेन ऑलरेडी निघाली आहे. ते जे असतं ना आपलं ट्रेनचं लागतं बोर्ड, तर आम्ही बघतो जे 5:30 लागत का नाहीये चायला. नंतर आजी म्हणते की एकदा विचारू नये काबर ट्रेन लागत नाही. गेलो विचारायला, म्हटलं मॅम सिंहगड एक्सप्रेस नाही आली अजून. सर 6:30 गेली ती, संध्याकाळचा 18 टाइम असतो. बाई फुल जास्त त्यांना जनरल डब्यात पाठवायला लागलं मला. तर मग त्यांचं आम्ही दुसऱ्या ट्रेनचं तिकीट केलं जनरलचं आणि त्याच्यात आम्ही त्यांना बसवून दिलं. तर फायनली ते पोहोचले मुंबईला. आता तिथे 2-3 दिवस राहतील ते लोक आणि मग संडेला मुंबईवरून जे आहे ते नागपूरला जातील. तर त्यांचा पण मस्त एक लॉंग ट्रिप झाला आहे 15 दिवसाचा. मजा मारली त्यांनी. एकच महिना आता मी इथे आहे तर म्हटलं की चला आपणही थोडंसं फिरून घेऊ, एन्जॉय करून घेऊ. मॅडमनी मला स्ट्रिक्ट सांगितलंय मला कार मध्ये एक चांगली लॉंग ड्राईव्ह घेऊन जा. तुला रस प्यायचा ना? इथेच पिलात मागच्या बघ आपण प्यायचा इथेच. येस, एक्स्ट्रा लिंबू आणला मी तुम्हाला. काय म्हणते? एक्स्ट्रा लिंबू. तू नाही घेत का? हा मोठे, हा कडक. तिला काय एवढं आंबे रस आवड, ऊसाचा रस आवडतो काय माहित तुला? कसा आहे? इथेच पिलो होतो आपण टू व्हीलर आलो होतो. आय थिंक मला वाटतं तू हा नवीन ड्रेस घेतलाय काय गे पोरी, मला माहित नाही कारण हा तुझ्याकडे कलेक्शन नव्हतं. हा कधी ऑर्डर केला? आता मला जुने ड्रेस काही होत नाहीये तर नवीनच घ्यायला गेल ना. गॉगल पण जुना ड्रेस फिट नाही होता. कस काय होईल पण ते सांभाळून ठेवणार आहे तू. हो. तुझं गॉगल कुठे? अजून एक रस प्यायचा. ले सकते ए बाई, एक घोट एकच घोट पिला प्रत्येक वेळेस नको सांगू तू. लिंब आणि त्याच्यामध्ये लिंबाच्या बिया जास्त होतात. अजून एक घेऊ आणि मग निघू.
ओके खूप जास्त ऊन आहे आज. तो वाजले किती आहे? 4:30 5 झाले. अजून एक दे भाऊ. हा घेवर मस्त रे. लिंबू टाकला? ओके भाऊ बस बस झालं. सेकंड क्लास. किती रस पिती काय माहिती. हा ओके कीप युअर बॉडी हायड्रेटेड. आता बघ दिसतोय किल्ला. हे बघ तिकडे. हा दिसलं दिसलं का? पुरंदर किल्ला. पुरंदरच गाव आहे ना हे. आपण नाही आलो ना इकडे ट्रेकला. नाही या ट्रेकला नाही आलो. आता कधी येऊ? आता बाळाला घेऊन ट्रेकला यायचं डायरेक्ट. ड्रायव्हिंगला आपल्याला काही मंजिल नाहीये. कुठं जायचं कुठं थांबायचं फक्त फक्त आम्ही चाललोय. रोड आहे एक नंबर चालायला मजा येते. पण सूर्य काय अजून खाली जाय ना. 5:30 झाले. दिवस मोठा आहे. तर मित्रांनो आम्ही भरपूर पुढे आलेलो आहे. बालाजी प्रति बालाजी जे रोड आहे त्याच्या पुढे थांबलोय मस्तपैकी. आणि मॅडम म्हणे की माझे फोटोशूट कर कारण तिचे फोटोशूट झाले नाहीये. तर मस्तपैकी सनलाईट जी गोल्डन अवर्स असतो फोटोग्राफीचा तो टाइम पण झालाय. मस्त फोटो वगैरे काढू आणि मग याचे सगळे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इला म्हटलं पहिले माझा फोटोशूट कर कार सोबत. पण इथं चालू आहे की नाही पहिले माझं कर आणि मग नंतर वेळ भेटला तर तुझं करू. तर चला हे सगळे पुरुष लोक सोचतातच आहे. मी तर पहिले पण सोचतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फोटो वगैरे काढून झाले. आता भूक लागली आहे आणि आज शिवरात्र असल्यामुळे उपवास आहे तर बाहेर काही खाऊ शकत नाही. काय आणलं तू? द्राक्ष. वा 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 खूप जास्त जास्त डबा आणलाय. बघू किती आणले. स्वतःसाठी आणले फक्त का मला पण आणलंय? करू ओपन. एवढे वा रताळ आहे बाबू. रताळ हे झालं पूर्ण. रताळे आणि द्राक्ष. अजून आणा पाहिजे काळ लाल झालाय बघ ते पण. लग्नानंतर अशा जबाबदाऱ्या वाटतात आणि त्याच्यात प्रेग्नेन्सी मध्ये अजून जास्त. फिरायला मॅडमला फिरायचं पण इतका कंड आहे ना फिरायचा. हाऊस पण आहे ना. हे पण काय आता हे नवीन पावडर आहे रे एनर्जी ड्रिंक हायड्रेशन साठी. ओके डॉक्टरने सांगितलंय मला हायड्रेशन. आता समर सुरू होता ना त्याच्यासाठी मला हे दिलंय. उलट लावलंय उलट लावलंय. बाबा डोस लाव ना. नको मला कशाला ते प्रेग्नेन्सी वाल्यांच. मला थोडी चल मग जायचं आता इथून. मला वॉशरूम जायचं मग पिलं मी. बरं ठीक आहे. एक वॉशरूमचा जास्त त्रास आहे ना. हा सर्व घेऊन फिरायला अवघड आहे. अवघड हळू वेळ मेडिसिन बाई. शिवानी एक किस्सा तुम्हाला सांगतो. तिला गोळ्या घेता येत नाही. स्टार्टिंगला तर जेव्हा सेकंड थर्ड मंथ चालू होता तेव्हा बापरे प्रत्येक गोळीला. आता झाली चांगली प्रॅक्टिस. वाव अंगूरला प्रॉब्लेम असं झालाय त्याला रताळ्याचा वास लागला. वॉशरूमला शिवानीला हॉटेलच भेटत नव्हतं. फायनली पुरंदर प्राईड थांबलो. ओके आणि तिने ते तिथं संपवायचं सोडून ती इथं पुढे आल्यानंतर संपवलो. बिग प्रॉब्लेम इन प्रेग्नेन्सी वॉशरूम. चलो आता 6:30 वाजले. आता आम्ही निघालोय घराकडेच. इकडे मस्त असा पुरंदरचा किल्ल्याचं दिसतं एक नंबर म्हणून इथं थांबलो. सो हॅपी फॉर टुडे राईट. कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं. राईड लॉंग ड्राईव्ह छान वाटली. काही स्पॉट असं काही आपण बघितलं नाही. स्पॉट तर आपला फिक्स नव्हताच. जस्ट राईड करायची होती. आज शिवरात्र आहे उपवास होता
म्हटलं आता कधी जाऊ आपण पुण्यात आणि दर्शन घेऊ. रस्त्यात मस्त मंदिर दिसलं, दर्शन वगैरे घेऊ आणि पुढे निघू. बंबोले बंबोले बंबोले. ओ भाई, ओ नाथ शंकरा, सुपाट्यामध्ये